नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स विथ बाबुराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बघा मित्रांनो, आज आहे 11 नोव्हेंबर 2021 चालू घडामोडी पाहणार आहे मित्रांनो. आज आपण बघा, पहिला प्रश्न आहे मित्रांनो आजचा, बघा, समलिंगी हक्क कार्यकर्ते हर्वे मिल्क यांच्या नावाने एक जहाज कोणत्या देशात सुरू केले आहे. मित्रांनो बघा, कोण आहे समलिंगी हक्क कार्यकर्ता हर्वे मिल्क यांच्या नावाने एक जहाज चालू करण्यात आलेलं आहे, ते कोणत्या देशात सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक एक आहे अमेरिका, 2 आहे जपान, 3 आहे चीन, 4 आहे फ्रान्स. बघा योग्य उत्तर याचं, अमेरिका या देशात हे जहाज सुरू करण्यात आलेलं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, US नेव्हीने 1950 दशकात सेवेतून राजीनामा देण्यास भाग पाडलेले समलिंगी अधिकार कार्यकर्त्याच्या नावावर नाव असलेले जहाज सुरू केले आहे. बघा, USNS हर्वे दूध सॅन डियागो येथे लॉन्च करण्यात आले. हे प्रसिद्ध अमेरिकन नागरी हक्क नेत्यांच्या नावावर असलेल्या 6 नवीन जहाजापैकी एक आहे. मित्रांनो बघा लक्षात ठेवा, कोणत्या USNS 1950 दशकातून सेवेतून राजीनामा देण्यास भाग पाडलेले समलिंगी अधिकार कार्यकर्त्यांच्या नावावर नाव असलेले जहाज सुरू केले आहे. मित्रांनो USNS हर्वे दूध सॅन डियागो येथे लॉन्च करण्यात आले. हे प्रसिद्ध अमेरिकन नागरी हक्क नेत्यांच्या नावावर असलेल्या 6 नवीन जहाजापैकी एक आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेशाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अँटी स्मॉग पाण्याच्या टाक्या वापरून पाणी शिंपडण्यासाठी आपत्कालीन उपाय सुरू केलेले. मित्रांनो बघा, कोणता असं भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे त्या ठिकाणी वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अँटी स्मॉग पाण्याच्या टाक्या वापरून पाणी शिंपडण्यासाठी आपत्कालीन उपाय सुरू केलेले. मित्रांनो बघा, पर्याय क्रमांक एक आहे लद्दाख, 2 आहे जम्मू काश्मीर, 3 आहे दिल्ली, 4 आहे दीव. मित्रांनो बघा योग्य उत्तर याचं, दिल्लीने हा उपक्रम सुरू केलेला आहे. मित्रांनो बघा लक्षात ठेवा तुम्ही. बघा काय सुरू केलं यांनी, बघा राष्ट्रीय राजधानीत प्रदूषणाची पातळी चिंताजनकरित्या वाढल्याने एका दिवसानंतर दिल्ली सरकारने अँटी स्मॉग पाण्याच्या टाक्या वापरून रस्त्यावर पाणी शिंपडण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती DPCCने घोषित केले आहे की वायू गुणवत्ता निर्देशांक 533 मोजमापासह गंभीर श्रेणीत पोहोचला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सरकारने 92 बांधकाम साईट्सवर बंदी घातलेली. मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो, महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अलीकडील आकडेवारीनुसार भारतात कुपोषित बालकांची एकूण संख्या किती. मित्रांनो बघा, कोणत्या मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात कुपोषित बालकांची संख्या किती आता सध्या. पर्याय क्रमांक एक आहे मित्रांनो 33 लाख, 2 आहे 30 लाख, 3 आहे 22 लाख, 4 आहे 10 लाख. बघा 33 लाख याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. बघा अलीकडील आकडेवारीनुसार भारतात 33 लाखाहून अधिक मुले कुपोषित आहेत आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक गंभीर कुपोषित श्रेणीतील आहेत. गंभीर कुपोषित बालके असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात आघाडीवर असल्याचे मंत्रालयाने जाहीर केले. मित्रांनो काय, मित्रांनो कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे. मित्रांनो बघा, भारतात 33 लाखाहून अधिक मुले कुपोषित आहेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक गंभीर कुपोषित असलेले श्रेणीतील आहेत. मित्रांनो गंभीर कुपोषित बालके असलेल्या राज्यांमध्ये एक कोणते, महाराष्ट्र, 2 बिहार, 3 गुजरात आघाडीवर असल्याचे मंत्रालयाने सांगितले. मित्रांनो बघा, 3 राज्य महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वांग यांपिंग ही अंतराळ चालणारी पहिली अंतराळवीर कोणत्या देशाची आहे. मित्रांनो बघा, आपण याविषयी परवा दिवशी पण एक क्वेश्चन पाहिलेला होता. मित्रांनो वांग यांपिंग ही अंतराळात चालणारी पहिली महिला ठरलेली. मित्रांनो ती कोणत्या देशाची. मित्रांनो पर्याय क्रमांक एक चीन, 2 भारत, 3 जपान, 4 रशिया. बघा योग्य उत्तर याचं, चीन या देशाची आहे ती. मित्रांनो लक्षात ठेवा. बघा वांग यांपिंग ही अंतराळात चालणारी पहिली चीनी महिला बनली आहे. तिच्या टीमने तिंगोंग स्पेस स्टेशनच्या बाहेर 6 तासाचा कार्यक्रम पूर्ण केला आहे. तिंगोंग हे चीनचे ताजे यश आहे. हे अंतराळ स्थानक 2022 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो
पुढचा प्रश्न मित्रांनो, अलीकडे चर्चेत असलेले लखीमपूर खेरी कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो बघा, लखीमपूर खेरी कोणत्या राज्यात आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक एक आहे उत्तर प्रदेश, दोन आहे मध्य प्रदेश, तीन आहे पंजाब, चार आहे दिल्ली. योग्य उत्तर याचं उत्तर प्रदेश. मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो, बघा बघा उत्तर प्रदेश जर पाहायचं म्हणलं तर बघा हा आहे उत्तर प्रदेश. मित्रांनो बघा उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, त्याचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ आणि CM आहे राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा, लखीमपूरबद्दल जर थोडं पाहिलं याच्याबद्दल काय नक्की उत्तर प्रदेशबद्दल बघा, 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर येथील घटनेशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीवर सर्वोच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केलेलं आहे. बघा आरोपपत्र दाखल होईपर्यंत तपासावर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशची नियुक्ती करण्यात न्यायालयाने प्रस्ताव दिला आहे. लखीमपूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 4 शेतकऱ्यांचा 8 जणांचा मृत्यू झाला होता. बघा 3 ऑक्टोबर रोजी जे शेतकरी आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अंगावरती काही गाड्या चालवल्या गेल्या होत्या, त्यात काही शेतकरी मृत्युमुखी पडले होते. त्याबद्दलची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल एक आरोपपत्र दाखल होईपर्यंत तपासावर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय क्रिकेट T20 संघाचा नवा कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, बघा भारतीय T20 कर्णधाराचा आता सध्या T20 वर्ल्ड कप झाला, त्यामध्ये भारताचा कर्णधार कोण होता? विराट कोहली. मित्रांनो लक्षात ठेवा, आणि आता विराटने कॅप्टन्सी सोडलेली आहे, त्यामुळे आता नवीन आपला कर्णधार कोण बनलेला आहे? मित्रांनो रोहित शर्मा बनलेला आहे. आणि उपकर्णधार कोण बनलेला आहे? लोकेश राहुल, म्हणजे KL राहुल. मित्रांनो लक्षात ठेवा, कर्णधार असेल रोहित शर्मा, उपकर्णधार असेल लोकेश राहुल. लक्षात ठेवा मित्रांनो, पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता रोहित शर्मा आणि लोकेश राहुल. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, देशाचे पुढील नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा मित्रांनो, नौदल प्रमुख म्हणून आता नवीन कोणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय क्रमांक एक आहे व्हाईस ॲडमिरल रविकुमार, दोन आहे व्हाईस ॲडमिरल R हरिकुमार, तीन आहे व्हाईस ॲडमिरल अशोक रावत, चार आहे वरील पैकी नाही. बघा योग्य उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल R हरिकुमार हे पुढले नौदल प्रमुख असणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या स्पर्धेत भारतीय नेमबाज राई सरनोबत महिला 25 मीटर पिस्तूल स्पर्धा आणि मनू भाकर 25 मीटर रॅपिड रायफल पिस्तूल स्पर्धा यांनी रौप्य आणि सुवर्णपदक जिंकले? बघा राई सरनोबतने कोणतं जिंकलेलं आहे? रौप्य स्पर्धेत. आणि मनू भाकरने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेलं आहे. तर ती स्पर्धा कोणती मित्रांनो? हां बघा, ही स्पर्धा होती प्रेसिडेंट कप आणि पोलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो बघा प्रेसिडेंट कपमध्ये राई सरनोबतीने 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहे आणि मग प्रेसिडेंटी कप पोलंडमध्ये आयोजित केला होता त्यामध्ये आपली मनू भाकर तिने पण 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुद्धा सुवर्णपदक जिंकले. लक्षात ठेवा मित्रांनो. बघा मित्रांनो पुढला प्रश्न आहे मित्रांनो, ICCने ऑक्टोबर 2021 सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो बघा, ICC दरवर्षी पुरुष क्रिकेटपटू आणि एक महिला क्रिकेटपटूची म्हणजे सर्वोत्कृष्ट वर्षातील याची निवड करत असते. बघा दरवर्षीच्या त्यांच्या खेळावरती त्यांची निवड करत असते. बघा चांगल्या खेळावरती बघा, याच्यामध्ये पुरुषांमध्ये आसिफ अली पाकिस्तानचा आहे, याला हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि लारा डेलामी आयर्लंड या देशाची खेळाडू आहे, हिला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कोण? लारा डेलानी आणि आसिफ अली पाकिस्तानी. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक विज्ञान दिवस जगभरात केव्हा साजरा केला जातो? बघा मित्रांनो, जागतिक विज्ञान दिवस हे लक्षात ठेवा वर्ल्ड सायन्स डे. बघा कधी साजरा होतो? पर्याय क्रमांक 9 नोव्हेंबर, 2 आहे 10 नोव्हेंबर, 3 आहे 11 नोव्हेंबर, 4 आहे वरील पैकी नाही. बघा योग्य उत्तर याचं 10 नोव्हेंबर रोजी जागतिक विज्ञान दिवस साजरा केला जातो. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नीती आयोगाने सप्टेंबरसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च 5 महत्त्वाकांक्षी जिल्हे जाहीर केले आहे, अव्वल स्थानावर कोणता जिल्हा आहे? बघा मित्रांनो,
नीति आयोगाने सप्टेंबरसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च 5 जिल्हे जाहीर केलेले. अव्वल स्थानावर कोणता जिल्हा याच्यामध्ये एक आहे, भूपालपल्ली तेलंगणा. मग कोणता जिल्हा मित्रांनो, भूपालपल्ली तेलंगणा हा तेलंगणातील जिल्हा आहे, तो अव्वल स्थानावर. मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, आता बघा पुढं वन लाईन आहे आपलं करंट अफेअर. मित्रांनो आपण ते हे करू. महत्त्वाचे मित्रांनो बघा, जर ते पर्याय देऊन केलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो मित्रांनो, त्यासाठी आपण ते वन लाईन घेतलेलं आणि महत्त्वाचे ते घ्यावाच लागणार आहे. मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे, माझगाव डॉकने चौथी स्कॉर्पियन पाणबुडी वेला, कोणती चौथी पाणबुडी वेला भारतीय नौदलात दिली. मित्रांनो कोणत्या माझगाव डॉकने, लक्षात ठेवा, कोणती चौथी पाणबुडी वेला. आता जर वेला चौथी आहे तर पहिली दुसरी तिसरी कोणती, तर पहिली आहे कलवरी, दुसरी आहे खांदेरी, तिसरी आहे करंज. मित्रांनो लक्षात ठेवा, आणि चौथी वेला. मित्रांनो लक्षात ठेवा कोणती, वेला एक, कलवरी दोन, खांदेरी तीन आणि करंज चार. मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही. मित्रांनो कोणी दिलेत, माझगाव डॉकने दिलेले. मित्रांनो पुढचा प्रश्न, मित्रांनो 9 नोव्हेंबर रोजी उत्तराखंड राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो. मित्रांनो लक्षात ठेवा, उत्तराखंड राज्याचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो, 9 नोव्हेंबर. निकारगुआ चे पंतप्रधान सॉरी राष्ट्रपती म्हणून राष्ट्राध्यक्षांची निवडणूक झालेली आहे, त्यामध्ये डॅनियल ऑर्टेगा यांची सलग चौथ्या वेळेस निवडणूक झाली. त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे आणि त्यांची निवड झालेली. मित्रांनो कुठल्या देशाचे, निकारगुआचे. कोण, डॅनियल ऑर्टेगा. मित्रांनो यांची चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो आणि त्यांनी ती निवडणूक जिंकलेली पण आहे. मित्रांनो कोण, डॅनियल ऑर्टेगा, निकारगुआ. मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा CISF प्रमुख म्हणून, मित्रांनो लक्षात ठेवा, CISF प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर शिलवर्धन सिंह. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, फ्रान्सच्या अलीरेझा फिरोजा वय वर्ष 18 हिने FIDE chess.com ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. कोणती, FIDE chess.com ग्रँड स्विस स्पर्धा जिंकलेली. मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो हिने कोणी, फ्रान्सच्या अलीरेझा फिरोजा. मित्रांनो हिने लक्षात ठेवा. मित्रांनो हे आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो आजचा, नाही मित्रांनो अजून पण आहे. मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे, मित्रांनो मित्रबा गोवा वय वर्ष 20 हिने ही भारताची 72वी बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरली. मित्रांनो कोण, मित्रबा गुहा. लक्षात ठेवा मित्रांनो कोण, मित्रबा गुहा ही भारताची 72वी ग्रँडमास्टर ठरलेली. मित्रांनो बघा तिच्याबद्दल पाहू. मित्रांनो बघा कोलकाता स्थित कोलकात्याची खेळाडू ही मित्रबा गुहा सर्बियामध्ये या स्पर्धेत तिने तिसरा आणि अंतिम GM मानक. कुठं स्पर्धा चालू होती, सर्बियामध्ये चालू होते. तिने अंतिम GM मानक साध्य करून भारताची 72वी ग्रँडमास्टर बनली आहे. 20 वर्षीय गुहाने सर्बियाच्या नोवी सँड येथे सुरू असलेल्या GM 3rd सेटरडे मेक्स 220 स्पर्धेत अंतिम निकष मिळून GM पदावर ग्रँडमास्टर पदावरती दावा केला. मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो बघा असे आपले आजचे करंट अफेअर होते. मित्रांनो कोण आहे 72वी ग्रँडमास्टर, मित्रांनो लक्षात ठेवायचं झालं तर कोण आहे, मित्रबा गुहा. कोणत्या राज्याची, पश्चिम बंगाल. मित्रांनो बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा CISL प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, शिलवर्धन सिंह. मित्रांनो लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माझबाव डॉक्टर 34 स्कॉर्पियन पाणबुडी वेला भारतीय नौदलाला दिली आहे, तर पहिल्या तीन कोणत्या आहेत आधीच्या, कलवरी, खांदेरी आणि करंज. मित्रांनो तर कोणती आहे पहिली, कलवरी, खांदेरी आणि करंज, आणि आत्ता कोणती दिली, वेला. कोणी, माझगाव डॉकने. मित्रांनो नौकांना दिल्या त्या भारतीय नौदलाला दिलेल्या आहे, हे पण लक्षात ठेवा. मित्रांनो मग उत्तराखंड राज्याचा स्थापना दिवस कधी असतो, 9 नोव्हेंबर रोजी असते. आणि निकारगावाचे जे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवडणूक करण्यात आली आहे, चौथ्या वेळेस सलग डॅनियल ऑर्टेगा. मित्रांनो लक्षात ठेवा. त्यानंतर नीती आयोगाने सप्टेंबरसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च 5 महत्त्वाकांक्षी जिल्हे जाहीर केले, त्यात सर्वात अव्वलस्थानी कोणते, भूपालपल्ली तेलंगणा. मित्रांनो लक्षात ठेवा. बघा मित्रांनो हे असे करंट अफेअर होते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो धन्यवाद.